कोणी एकेकाळी एका डोंगराजवळच्या छोट्याशा गावात एक म्हातारा लाडू विकायला आला. एक पैशाला एक, दोन पैशाला दोन, आणि तीन लाडू घेतले तर फुकट. गावकऱ्यांचा विश्वासच बसेना हो, असे फुकटात लाडू कोण देईल. पण ते खरंच आहे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा सगळ्यांनी अफाट लाडू खायला सुरुवात केली. लोभीपणा एवढ्या थराला गेला की डोंगराचा काही भाग नष्ट होतो आहे हेही त्यांच्या लक्षात नाही आलं. तैवानमधील ही रंजक लोककथा ऐका म्हणजे कळेल की असं का झालं. गोष्टीचं नाव आहे तीन फुकट. लेखक ग्रेस्ट्रोक. चित्र काढली आहेत पी जी दिनेश आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे उत्कर्षा मनीष. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. दक्षिण तैवानमध्ये काहो सियुंग येथे बान पिन शान नावाचा डोंगर आहे. बान पिन शान म्हणजे अर्धा. तुम्हाला वाटतंय ना डोंगराचं नाव असं कसं, पण तुम्ही त्याच्याकडे एकदा जरी पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल असं का ते. तो डोंगर अर्धाच आहे असं वाटतं. अगदी कोणीतरी त्याचं शिखर नीट एका मोठ्या तलवारीने कापल्यासारखं वाटतं. तुम्ही संभ्रमात पडायच्या आधीच त्याला हे नाव कसं मिळालं याची एक दंतकथा ऐका. खूप वर्षांपूर्वी बान पिन शान पूर्ण डोंगर होता. त्याच्या बाजूला एक छोटं गाव होतं. एके दिवशी एक वृद्ध माणूस डोक्यावर एक मोठं भांडं घेऊन त्या गावात आला. त्याचे केस आणि दाढी मिशा बर्फासारख्या पांढऱ्या होत्या. त्याचा चेहरा सुरकुतलेला होता आणि त्याचे कपडे जीर्ण झालेले होते. गावाच्या चौकात त्याने भांडं ठेवलं आणि झाकण उघडलं. लाडूचा ताजा खमंग वास हवेत दरवळला. ताजे चवदार लाडू, तो ओरडला. एका पैशाला एक, दोन पैशांना दोन, आणि तीन मात्र फुकट. येणारे जाणारे गावकरी चकित झाले आणि त्या मूर्ख माणसाजवळ गोळा झाले जो लाडू फुकट देत होता. तो वेडा असेल ते एकमेकांना सांगत होते, पण त्यांनी भांड्या डोकावून बघताच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. लाडू पाहूनच त्यांच्या लक्षात आलं की ते अतिशय रुचकर असणार. एका पैशाला एक, दोन पैशांना दोन, आणि तीन फुकट. तो वृद्ध माणूस पुन्हा ओरडला. तीन फुकट. त्या वृद्ध माणसाभोवती गोळा झालेले गावकरी आपापसात कुजबुजू लागले. काहीतरी लबाडी नक्की असणार. तीन लाडू फुकट असं कसं असू शकतं. मोठ्या डोक्याचा वँग सर्वप्रथम पुढे आला आणि म्हणाला, मी आधी तीन खातो आणि बघतो फुकट देतो का ते. हे वृद्ध माणसा, मला तीन लाडू दे, अगदी सर्वात चांगले असलेले. सर्वात स्वादिष्ट हुजूर. तो वृद्ध माणूस एक लाडू त्याच्या हातात देत म्हणाला. तो अंड्या एवढा मोठा होता. मोठ्या डोक्याच्या वँगने तो तोंडात टाकला आणि सर्वांच्या लगेच लक्षात आलं की वँगला लाडू आवडलाय. तो अगदी आस्वाद घेतोय. दुसरा लाडू संपेपर्यंत वँगच्या लक्षात आलं की त्याचं पोट भरलंय. पण त्याने म्हाताऱ्या माणसाला म्हणजेच त्या वृद्ध माणसाला विचारलं, मी तिसरा लाडू खाल्ला तर मला पैसे द्यावे लागणार नाहीत, बरोबर ना. तो वृद्ध माणूस खोटं बोलत नाही आहे ना, ते त्याला पडताळून पाहायचं होतं. तीन फुकट बस, तो वृद्ध माणूस म्हणाला आणि त्याने तिसरा लाडू मोठ्या डोक्याच्या वँगला दिला. त्याने तो पटकन तोंडात घातला. त्याने तो खाल्ला तर त्याला पैसे द्यावे लागणार नव्हते ना. त्या म्हाताऱ्या माणसाने त्याचा शब्द पाळला आणि मोठ्या डोक्याचा वँग खुशीत परतला. त्याचे पोट फुटेल एवढं भरलं होतं. आता सर्वांना तीन लाडू हवे होते. एकाही गावकऱ्याने एक किंवा दोन लाडू घेतले नाहीत. सर्वांना तीन फुकट हवे होते. थोड्याच वेळात भांडं धुतल्यासारखं साफ झालं. तो म्हातारा माणूस परत जायला निघालेला बघून काही गावकरी हताश झाले. अरे वा, तुम्हा सर्वांची भूक दांडगी आहे. रिकामं भांडं डोक्यावर ठेवत तो म्हातारा माणूस बोलला आणि चालू लागला.
तीन लाडू खाऊन झाले आणि अचानक काकदृष्टी असलेला चॅन जोरात ओरडला, अरे तो बघा, डोंगराचा काही भाग नाहीसा झालाय. काहीतरीच काय, गावकरी बोलले. पोटात लाडू जास्तच झालेत वाटतं, म्हणून असा वेड्यासारखा विचार करतोय. सर्वजण चॅनला हसले. सर्व गावकरी गेल्यावरही तो मात्र डोंगराकडे कितीतरी वेळ एकटक बघत राहिला. तो वृद्ध माणूस आणि त्याच्या स्वादिष्ट लाडूंबद्दलच त्या संध्याकाळी प्रत्येक जण बोलत होता. तो नक्कीच मूर्ख असावा, कारण तीन फुकट देत होता. सर्वजण हसत बोलतायत, तो असाच नेहमी येऊ दे. दुसऱ्या दिवशी तो वृद्ध माणूस सकाळी लाडूने भरलेलं भांडं घेऊन आला. पुन्हा गावाच्या चौकात भांडं ठेवलं आणि विकायला सुरुवात केली. एक पैशाला एक, दोनला दोन आणि तीन फुकट, तो ओरडला. ह्या वेळेस आदल्या दिवसापेक्षा एक तास लवकरच भांडं रिकामं झालं. गावकऱ्यांनी तीन तीन लाडू घेऊन खाल्ले होते आणि ते सुद्धा फुकट. निमूटपणे तो वृद्ध माणूस आपलं भांडं डोक्यावर घेऊन निघाला. त्याच्या चेहऱ्यावर गूढ हास्य होतं. तिसऱ्या दिवशी तो वृद्ध मनुष्य पुन्हा आला. ह्या वेळेस गावकरी त्या मूर्ख माणसाची आधीपासूनच वाट बघत होते. त्यांनी जेवढे फुकट खाता येतील तेवढे लाडू खायला सुरुवात केली. अचानक एक आवाज आला, अहो मला एक लाडू मिळेल का? अवाक होऊन सर्वजण बघत राहिले. त्यांची तोंडं उघडीच राहिल्यामुळे तोंडातून लाडूचे तुकडे खाली पडत होते. हे कोण बोललं हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करत होते. आता तीन लाडू फुकटात मिळत असताना कोणाला बरं एक विकत हवा होता? नीरव शांतता पसरली. एक मृदू चेहऱ्याचा तरुण त्या सर्वांमध्ये उभा होता. तो हातातला एक पैसा पुढे करत बोलत होता. तो म्हातारा माणूस म्हणाला, मी काय बोललो हे तू ऐकलं नाहीस का? एका पैशाला एक, दोन पैशांना दोन आणि तीन फुकट. हो मी ऐकलं, तो तरुण अतिशय प्रामाणिकपणे म्हणाला. पण मी हेही पाहिलं आहे की तुम्ही रोज एवढं मोठं भांडं डोक्यावर घेऊन येता आणि सर्वांना लाडू फुकट देता. तुम्ही एवढ्या दिवसात एकही पैसा कमावलेला नाही. तुमच्याबद्दल मला फार वाईट वाटतंय. मला तुम्हाला मदत करायची आहे, पण माझ्याकडे फक्त एक लाडू घेण्याएवढेच पैसे आहेत. हे ऐकल्यावर सर्व गावकऱ्यांच्या माना शर्मेने खाली गेल्या. माना खाली घालून ते स्तब्ध उभे राहिले. तो म्हातारा माणूस पुढे आला आणि त्याने त्या तरुणाला मिठी मारली. शेवटी मला तू भेटलासच, म्हातारा मनुष्य म्हणाला. मी पर्वतेश्वर आहे आणि मी तुला माझा शिष्य म्हणून निवडत आहे. मला जेवढी जादू येते तेवढी मी तुला शिकवेन. हे बोलत असताना त्या म्हाताऱ्या माणसाच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर अश्रू ओघळत होते. गावकऱ्यांच्या पटकन लक्षात आलं की पर्वतेश्वराने त्यांची परीक्षा घेण्यासाठीच म्हाताऱ्या माणसाचं रूप घेतलं होतं आणि शिष्य म्हणून निवड करण्यासाठी तो एका दयाळू कोमल हृदयाच्या माणसाचा शोध घेत होता. नंतर पर्वतेश्वराने अजून एक सत्य लोकांना सांगितलं. तो म्हणाला की जे लाडू रोज लोक खात होते ते लाडू नव्हतेच मुळी, ते त्याने खणलेल्या डोंगराच्या मातीपासून बनलेले होते. हे ऐकल्यावर सर्व गावकरी त्या भांड्याच्या दिशेने उरलेले लाडू पाहण्यासाठी धावले. पण त्यांना फक्त त्यात मातीच दिसली. ते जेव्हा डोंगर पाहण्यासाठी वळले तेव्हा तर त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अर्धाच डोंगर उरला होता, अगदी काकदृष्टी असलेल्या चॅनने सांगितल्याप्रमाणे. पण त्यांनी त्यांच्या अधाशीपणामुळे दुर्लक्ष केलं होतं. पर्वतेश्वर आपल्या तरुण शिष्याला घेऊन देवांची जादू शिकवायला निघाला. गावकऱ्यांना पश्चाताप होत होता आणि आपल्या लोभीपणाबद्दल ते स्वतःलाच दोष देत होते. त्यांनी त्या डोंगराचं नाव बान पिन शान असं ठेवलं, जे आजतागायत त्या डोंगराचं नाव आहे. त्यांनी लोभीपणा करणार नाही अशी शपथ घेतली. आता मला सांगा, तुमच्या गावात जर असा म्हातारा मनुष्य आला आणि स्वादिष्ट लाडू विकू लागला, एका पैशाला एक, दोन पैशांना दोन आणि तीन फुकट, तर तुम्ही किती घेणार? गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.
books.speak.com वर भेटूया. एरवा.